नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझे यूट्यूब चॅनेल लॉट्यूबरमध्ये आजकाल माणूस त्याच्या पैशाची गुंतवणूक करत असताना जास्तीत जास्त त्याचा कल शेतजमिनीकडे असतो मग आता आपण शेतजमीन खरेदी करण्यापूर्वी व केल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला माहिती असाव्या लागतात त्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या सर्व गोष्टी आपण तीन टप्प्यात जाणून घेऊयात तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर आता आपण सर्व माहिती एक एक करून पाहूयात तर ते त्यातील ते पहिला टप्पा आहे की जमीन खरेदीपूर्वी तपासण्याच्या महत्त्वाच्या बाबी कोणत्या असतात सर्वप्रथम जमिनीचा चालू सातबारा काढून त्यावर मालकांची नावे तपासावीत त्यानंतर जमीन विक्री करणाऱ्यांच्या नावावर कशी झाली आहे यासाठी किमान तीस वर्षापूर्वीच्या सर्व फेरफार नोंदी तपासून घ्याव्यात त्यानंतर जमिनीत हिस्सा मागतील असे हिस्सेदार आहेत का आणि हिस्सेदार असतील तर खरेदी करावयाचा जो हिस्सा आहे तो त्यांच्या हिश्शेपेक्षा विभक्त आहे का हे देखील पाहणे खूप गरजेचं आहे त्यानंतर सात बाराच्या इतर हक्कामध्ये बँक सोसायटी किंवा वित्तीय संस्था यांचा बोजा आहे का तो बोजा असेल तर तो बोजा मा मूळ मालकाला काढून घ्यावे सांगावा जमीन ही प्रत्यक्ष मालकाच्याच वहिवटीत आहे का बऱ्याच वेळेस असं होतं की जमीन ही मालकाच्या वहिवाटीतच नसते त्यानंतर जमीन नावावर असलेले क्षेत्र व प्रत्यक्ष मालकाच्या ताब्यात असलेले क्षेत्र यात तफावत आहे का हे देखील पाहणे गरजेचं आहे सातबारा उतारावर असलेली किंवा तोंडी सांगण्यात आलेली विहीर झाडे किंवा बांधावरची झाडे इत्यादीबाबत प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करून घ्यावी सातबाराच्या इतर हक्कामध्ये कुळ अथवा अन्य व्यक्तींचे हक्क आहेत का हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर ह्या पाहणे खूप गरजेचं आहे त्यानंतर जमिनीच्या व्यवहारामुळे इतर लागू असलेला कायद्याचा भंग होतो का हे आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊयात तर कधी कधी काय होतं माणूस छोटे छोटे तुकडे खरेदी करतं त्यामुळे तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याचा भंग होतो तर हे देखील गोष्ट बघणे खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर पाट पाणी पाईपलाईन वहिवाट रस्ता झाडे इत्यादींबाबत हक्क मालकाला कसे आहेत ही देखील गोष्ट खूप महत्त्वाची आहे आता या सर्व गोष्टी जर व्यवस्थित व कायदेशीरित्या असतील तर तुम्ही तुमचा ठरलेला व्यवहार पूर्ण करू शकता आता आपण दुसरा टप्पा पाहून घेऊयात या दुसऱ्या टप्प्यात आपण जमीन खरेदी व्यवहार करते वेळी काय काळजी घ्यावायची असते ते पाहूयात तर सर्वप्रथम भारतीय नोंदणी कायद्यांमुळे शंभर रुपयापेक्षा जास्त किमतीच्या मिळकतीचा व्यवहार हा रजिस्टर म्हणजेच नोंदणीकृत असावा म्हणजेच जमीन व्यवहार हा रजिस्टर असेल तरच तो कायदेशीर मानला जातो त्यानंतर खरेदी खत लिहितेवेळी त्यातील मजकूर हा तज्ज्ञ माहितीगार व्यक्तींमार्फत किंवा वकिलांमार्फत केल्यास भविष्यात अडचण येत नाही खरेदी खतामध्ये सामायिक विहीर पाण्याची पाळी फळझाडे बांधावरील झाडे वहिवाट रस्ते इत्यादींबाबत स्पष्ट उल्लेख आहे किंवा नाही हे तपासणे गरजेचं आहे कारण या गोष्टी राहून गेल्या तर आपले मूलभूत अधिकार हिरावून जाऊ शकतात त्यानंतर खरेदी व्यवहारासाठी ठरवलेली रक्कम कशी दिली जाणार आहे त्याचा स्पष्ट उल्लेख खरेदी खात्याच्या भरणा तपशील या राखान्यात करावा म्हणजेच पैसे डी डीने देणार असाल तर डी डी नंबर त्या बँकेचे नाव त्या बँकेची शाखा वगैरेचा स्पष्ट उल्लेख खरेदी खात्यात असावा खरेदी खात्यात द्यावायचे साक्षीदार हे आपल्या जवळचे व विश्वासातले असावेत त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यवहार नोंदणीसाठी शासन नियमानुसार जी काही स्टॅम्प ड्युटी व नोंदणी फी असेल ती भरावी आता आपण तिसरा आणि सर्वात शेवटचा तसेच महत्त्वाचा टप्पा म्हणजेच जमीन खरेदीनंतरची नोंद जाणून घेऊयात सर्वप्रथम हे हे समजून घेऊयात की साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला मागील महिन्यात झालेल्या जमिनीच्या व्यवहाराची माहिती रजिस्टर ऑफिसमधून तहसीलदार व त्यांच्याकडून संबंधित गावचे तलाठी यांच्याकडे पाठवले हो जाते तलाटी यांच्याकडे माहिती आली नसेल तर खरेदीदाराने स्वतः एका साध्या कागदावर अर्ज करावा त्या अर्जात खरेदी देणार खरेदी घेणार तसेच दस्ताची तारीख दस्ताचे क्षेत्र इत्यादी गोष्टींचा उल्लेख करून त्या अर्जासोबत दस्ताची झेरॉक्स प्रत किंवा सूची क्रमांक दोन जोडून द्यावायचे असते तसेच अर्जाचे मागील बाजूस विक्री करणाऱ्या मालकांचे पत्ते द्यावेत त्यामुळे ते त्यांना नोटीस काढणे सोपे जाईल असा अर्ज दिल्यानंतर त्याची फेरफार नोंद लिहिली जाते व त्याबाबतची नोटीस सर्व हितसंबंधितांना दिली जाते त्या नोटीसचा कालावधी साधारणपणे पंधरा दिवसाचा देण्यात येतो त्या नोटीसवर कोणत्याही प्रकारची हरकत आली नाही तर तो फेरफार प्रमाणित करण्यात येतो आता जर हरकत आली असेल तर त्याबाबत पुढे काय कारवाई चालते याबाबत पुढील माहिती हवी असल्यास मला माझे इंस्टाग्राम आय डी अंडरस्कोअर लॉट्यूबरवर फॉलो करून डी एम करून विचारू शकता तुमच्या सर्व कायदेशीर प्रश्न व शंकांची उत्तरे तुम्हाला मिळतील त्यानंतर एकदा का फेरफार तुमचा प्रमाणित झाला की त्या फेरफारच्या नोंदीवरून जुन्या मालकाच्या नावाला कंस करून नवीन मालकाचे ना नाव म्हणजेच तुमचे नाव सातबारा सदरी दाखल केले जाते या सर्व गोष्टींचा तुम्ही बारकाईने विचार केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या खरेदीपश्चात काहीच कायदेशीर अडचण निर्माण होणार नाही आता यापुढील व्हिडिओमध्ये आपण प्लॉट अथवा फ्लॅट किंवा गाळे खरेदी घेताना कोणकोणती काळजी घ्यावायची त्याबाबत व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या कोरोना काळात घरी राहा सुरक्षित राहा तसेच स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद